गेल्या वर्षी तुमचा माल पूर्ण खाली पडला होता असं समजलं तुम्हाला, बरोबर की नाही? पाणी गळत होतं. पाणी गळत होतं. मग ह्या वेळेचा अनुभव काय वाटतो की बाबा या वर्षी सगळे युनिक साईज दिसते आणि नाही काय प्रॉब्लेम येणार याला. पानांमध्ये काय वाटतं जी काही आज जे तुम्हाला समस्या येतात पानांमुळे, जे पान कमजोर असेल तर रोग येतो हे आपलं वाक्य आहे, बरोबर नाही? कमजोर ही रोगाचं पहिलं काय कारण आहे? पूर्ण नाव सांगा ना. महादेव सावकार शिंदे, बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. मला हे प्लॉट पाहिल्यानंतर या प्लॉट मधनं जाऊ अशीच वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती दिवस असता या प्लॉट मध्ये, म्हणजे कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत? हा का बरं, असं काय वैशिष्ट्य आहे प्लॉट मध्ये की तुम्ही इथून जायलाच नको म्हणताय? तसा देखणाच प्लॉट आलेला आहे. बर बर बर. आता तुम्ही हे जे घड पाहिले आणि जर हे खोड पाहिलं बघा इथे साईडला आणि झाडावरती जर सेटिंग पाहिली या सगळ्या गोष्टी, काय वाटतं तुम्हाला? पावसात सुद्धा काही एवढी तकलीफ झालेली नाही, काहीच नाही अडचण तुम्हाला. काहीच नाही. आपण जर पानांची कॅनोपी पाहिली, आता हे समोर तुमच्या पान आहे, पानांचे जर कॅनोपी पाहिली आपण, काय वाटतं कॅनोपीच्या बाबतीमध्ये? हिरवीगार आहे ना पूर्णपणे. ओके, या ना आता इकडे साईडला जाऊया आपण. जर आपण जर इकडे पाहिलं हे सेटिंग पूर्णपणे, एका झाडावरती किती सेटिंग असेल सर? हे साधारणतः 60 पुढे आहेत. एका झाडावरती 70 आहेत. काय बोलतोय, हे अतिशयोक्ती तर नाहीये, कारण एवढे एवढे प्लॉट वरती एवढे घड एका झाडावरती, तुम्हाला थिनिंग करावंच वाटत नाही का? नाही, थिनिंग तर करतोय, तिसरी वेळ आहे थिनिंगची. बर, हा हा हा, थिनिंगची तिसरी वेळ. अच्छा बर, 3 थिनिंग केले? हो, 3 तरी पॅक झालंय. तरी पॅक झालंय. पॅक होत. आता जर आपण जर वरती पाहिलं, आता इकडच्या साईडला जर पाहिलं, हे सगळे घडच दिसतात आपल्याला. लोकांना सेटिंग होत नाहीये, तुम्हाला सेटिंग होत आहे, याच्या मागचं काय रहस्य? पूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे ना. काय टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही? म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरलेली. अच्छा बर, काय काय वापरलं या टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही? रेस्ट पासून वापरलेलं आहे, कृषामृत, ग्रीन गुजरात, सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर. ओके, म्हणजे तुम्ही 100% सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी 100% वापरले. मला हे पण कळालं तुमचं थोडस वैशिष्ट्य सर, की तुम्हाला तर कुठलाच अनुभव नाहीये. नाही नाही, म्हणजे तुम्ही या क्षेत्रात तर नवीनच, म्हणजे तुम्ही पहिल्यापासून एक शेतकरी पेक्षा तुम्ही एक शिक्षक जास्त, नंतर शेतकरी. गेल्या वर्षी तर रिटायर झालो ना. गेल्या वर्षी रिटायर झाला. आता हे जे घड पाहतोय सर आपण इकडे साईडला, हे सगळे घड पाहताय आपण, तुमचं एक वैशिष्ट्य पण वेगळे पण मला जाणवलं याच्यामध्ये, तुम्ही ड्रिंचिंग पण करता. हा, ड्रिंचिंग सगळं ड्रिंचिंग शक्यतो. ड्रिंचिंग हे कुठून ज्ञान, म्हणजे ड्रिंचिंगचं ज्ञान कुठून मिळालं? ड्रिंचिंग आपल्याला लक्षात येतं ना, ड्रिंचिंग जागेलाच मिळतं ना त्याला, ड्रिप मधनं काय मिळायचंय त्याला. बरोबर बरोबर. म्हणजे आता शेतकऱ्यांनी शिकणं खूप गरजेचं आहे. ड्रिंचिंगच करणं, ड्रिंचिंग करणं. या ना आता पुढच्या साईडला बघितलं, आता ह्या जर गाड्यांची क्वालिटी बघितली, आता बघा हे जर घड पाहिलं आपण इकडं, एक वेगळे पण काय वाटतं याच्यामध्ये, कारण की व्हेरिएशन नाहीये. आपण जर पाहिलं एक समान सगळी क्वालिटी, सर इकडे पाहिलं पानांचं आरोग्य काय वाटतं जर वरती पाहिलं सर आपण, हे पानांचं आरोग्य एकदम चांगले आहेत. पानं एकदम चांगले आहेत. पानांची कॅनोपी जर पाहिली आपण तर एक वेगळे पण वाटतं याच्यामध्ये, बरोबर आहे का? नाही, या ना आता इकडच्या साईडला जर बघितलं, आता हा जर पाहिलं, असं काही नाही की एका ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही गेला तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक वेगळे पण दिसतं. आता बघा इथं जर पाहिलं आपण इकडच्या ठिकाणी, हा जर गड पाहिला तर एकदम वेगळे पण वाटतं, बरोबर आहे का? नाही, तुमच्या पाठीमागे जर पाहिलं तर बघा हे सगळे सेटिंग असे खूप जबरदस्त सेटिंग झाले. तुम्हाला काय वाटतं बुरशीनाशक जो खर्च आहे तुमचा, तो कमी झालाय जरा? कमी झालाय असं वाटतंय का तुम्हाला? तरी पहिल्या वर्षी असल्यामुळे थोडा आम्ही भेदभेद बुरशीनाशक एवढी तेवढी मारलेत. अच्छा, म्हणजे घेतलेत भीतीपोटी ब्रह्मराक्षस. बर बर. पहिल्या वर्षी झाड किती रिस्पॉन्स देत टेक्नॉलॉजीला. अच्छा बर. हा हा, नाही जर दिलं तर मग म्हणलं असावं म्हणून त्याच्यासोबत आम्ही थोडीफार भीतीपोटी मारताय. पण असा भीतीपोटी मारलेत. पण मला हे विचारायचं होतं तुम्हाला, म्हणजे जे पहिलं अंतर होतं की तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ मारायचा किंवा सकाळ संध्याकाळ मारायचा किंवा दिवसाला एक मारायचा, आजची परिस्थिती काय बदलली? इतकं नाही आता मारत. अच्छा, काय बदलली आता वाटते तुम्हाला परिस्थिती? इतकं लागलं नाही औषध आम्हाला. अच्छा, एवढं औषध तुम्हाला लागलं? थोडं लागलं. अच्छा, पण आता सध्याची जर थंडी पाहिली, काहीच नाही, काहीच नाही. तुमचे जे मित्र आहेत सगळे, सगळे जे मित्र आहेत की द्राक्षेतले, द्राक्षेतले भरपूर आहेत, काय वाटतं त्यांच्या तुम्ही बागा पण पाहिला जाता? नावं ठेवता येत नाहीत, पण त्यांच्याकडे इतका देखणा माल नाही तयार झालेला. अच्छा, म्हणजे एवढी कॅनोपी नाहीये? कॅनोपी बी नाही आणि माल बी असा असा त्याचं ग्लेजिंग आहे असं नाही, त्याचं एवढं खास नाहीये. नाही नाही. हे जे नॉलेज आहे जे सगळं तुम्ही शेतकऱ्यांना मिळतंय आज आपल्याला सगळ्यांना, हे कशा माध्यमातून तुम्हाला मिळालं? म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप वरती मिळालं, युट्यूब वरती? युट्यूबला 2 पाहतो तुम्ही. बर, हा. गेल्या वर्षीच मला वापरायचं होतं, परंतु जरा अडचण आल्यामुळे मी गेल्या वर्षी वापरलं. ह्या वर्षी मात्र 100% खरच छाटणीपासून वापरलं. तुम्ही गेल्या वर्षी घाबरत होता असं मला समजलं, म्हणजे वापरू की नको वापरू की नाही, कारण की तुमची केमिकलची ट्रीटमेंट चालू होती. हा, केमिकलची. आणि ह्यावेळेस एकदम तुम्ही ऑर्गॅनिक कडे आला. हा, ऑर्गॅनिक कडे आलो. तुम्हाला भीती नाही का वाटली तुम्ही एकदम केमिकल कडे होता? लोकांनी गेल्या वर्षी माझं खूप भीती घातली. नाही नाही, युट्यूबला मी व्हिडिओ बरेचसे पाहिले. बर, हा, त्यामुळं मी काय घाबरलो नाही. अच्छा,
आत्मविश्वास आला ना युट्यूब मुळे. तुम्हाला विरोध पण केला होता म्हणजे घरी विरोध पण झाला होता. नका वापरू पण वापरू नका म्हणजे काय. पण तुम्ही तो विरोध झुगारून हे सगळं केलं यावर्षी केलंय केलंय म्हणजे पैसे गेले पाण्यात तर तुम्हाला द्यावे लागतील सगळे. तुम्ही शब्द दिला होता काय झालं तरी सगळे पैसे मी देतो म्हणजे आत्मविश्वास जो आहे ना हा तुम्हाला पुढे घेऊन चाललाय बरोबर आहे का नाही. जे रेस्ट पिरियड मध्ये तुम्ही वापरलं सर कृषामृत किती डोस भरले असतील तुम्ही. कृषामृत रेस्ट पिरियडला 15 + 3 भरलंय. अच्छा. आणि आता गोडी छाटणीला 20 + 5 भरलेत. अच्छा बर. आणि आता 60 दिवसानंतर पुन्हा 15 + 3 भरलंय. परत 3 भरले. आता जर पाहिला तर हा बेसर डोस टाकलाय बघा तुम्ही आता बुजवायचं राहिलाय तुम्ही. आता हा पूर्ण बेसर डोस तुम्ही आता बुजून घेणार आहात. बुजून घेणार बरोबर आहे का नाही. सर या ना तुम्ही पण तुमचा परिचय द्या थोडासा. अमोल शिंदे. ओके ओके. दोघांचं नातं काय ते माहीत चुलते. ओके 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 ओके. आज जर आता आपण हा पाहिला तुम्हीच नियोजन पाहता बऱ्यापैकी दोघ जण सध्याचा अनुभव काय वाटतं तुम्हाला. अनुभव की एवढा चांगला प्लॉट आलाय की असं बघा वाटतंय. तुम्ही आता मी आल्यानंतर तुम्ही ह्याच प्लॉट मध्ये झोपून होता. म्हणजे तुम्हाला हे सूड वाटत नाहीये असं आहे ना. म्हणजे हे कशामुळे आलं पण म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळे पण जे तुम्हाला वाटतंय आज ह्या प्लॉट मध्ये काय युज केलं तुम्ही याच्यामध्ये. आम्ही सॉइलच्या टेक्नॉलॉजीचा पूर्ण 100% वापर केलाय. ओके. अच्छा. आता जर तुम्ही हे जर कॅनॉप पाहिलं तर जर आपण वरती दाखवूया आपण पलीकडे साईडला ही जर कॅनॉप आहे सगळी पानांची गाढापाना असेल पानांमध्ये काय वाटतं जी काय आज जी तुम्हाला समस्या येतात पानांमुळे जे पान कमजोर असेल तर रोग येतो हे आपलं वाक्य आहे बरोबर नाही. कमजोर ही रोगाचं पहिलं काय कारण आहे. तुम्हाला प्लॉट मध्ये कुठंच कमजोरी दिसत नाही बरोबर आहे का नाही सर. तर काय वाटतं तुम्हाला की आज जे शेतकरी आहेत भरपूर इथले भागातले इंदापूर तालुक्यामधले ज्यांच्याकडे द्राक्ष आहेत बोरी सारख्या ठिकाणी द्राक्ष आहेत काय वाटतं तुम्हाला या शेतकऱ्यांचा काय सल्ला असेल जे शेतकरी आज द्राक्षीमध्ये खूप ग्रासलेले आहेत डाऊनी भुरी असेल हे तर तुम्हाला पाहिलाच नाही कुठं ह्या वर्षी तर कमीत कमी गेल्या वर्षीचा थोडासा अनुभव सांगा ना की गेल्या वर्षी तर काय प्रॉब्लेम झाला होता. गेल्या वर्षी तुमचा माल पूर्ण खाली पडला होता असं समजलं तुम्हाला बरोबर आहे की नाही. पाणी गळत होतं मग ह्यावेळेचा अनुभव काय वाटतो की बाबा यावर्षी सगळे युनिक साईज दिसते नाही काय प्रॉब्लेम येणार याला नक्की नक्की येणार. ओके ओके ओके. एवढा कॉन्फिडन्स हा शेतकऱ्यापाशी येतोय याचं मागचं कारण आहे की टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी बरोबर बरोबर. काय वाटतं सर तुम्हाला आज तुम्ही इथले जे शेतकरी आहेत इंदापूर तालुक्यातले काय संदेश असेल तुमचा की ह्या जे शेतकऱ्यांना वापरावी टेक्नॉलॉजी. ओके ओके ओके. बरं नाहक वर्ष वायपट घालू नयेत. बरोबर बरोबर. कमीत कमी तुमची जी भीती आहे हे कमी निमी दूर करून तुम्ही वापरायला पाहिजे म्हणजे एकदा वापरून हरकत नाही पाहिलं बरोबर आहे का नाही. सर तुम्हाला काय वाटतं हे जे शेतकरी आहेत आज इथं तुमचा मी अनुभव थोडासा शेअर मिळेल ना शेतकऱ्यांना काय वाटतं तुम्हाला. चांगलं आहे वापरलं चांगलं आहे. ओके ओके ओके. बरं चला काय हरकत नाही. थँक्यू.